आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. देशातला सर्वात मोठा दलाल पत्रकार, देशातील सर्वात मोठा एक भडवा पत्रकार, कारण हा अर्णव गोस्वामी इतर पक्षाकडून पैसे घेतो आणि आमच्या शिवसेनेवर महाविकास आघाडीवर भुगतो अशा भिकारचोर पत्रकाला ताबडतोब अटक करून गांडीवर त्याच्या फटके दिले पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे. ईआरपी घोटाळ्यातून जो संवाद बाहेर आलेला आहे तो एखादी घटना घडण्याच्या आधी यांना कळलेला होता, म्हणजे त्या झालेल्या घटनांच्या बद्दल आधीच माहिती बाहेर पडत होती. याचा चौकशी याची सर्वोच्च न्यायालयाच्या रिटायर्ड जजच्याकडून झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तो झूठ होता है, एक सफेद झूठ होता है. पहले से ही प्लानिंग होती है चैनलों पे क्या चलना है क्या नहीं चलना है, और इन्होंने पत्रकारिता की मर्यादा को भंग कर दिया है. मैं पूछता हूँ कि जो पहले चेक पोस्ट स्थापित किए गए थे वो किसकी मर्जी से हटाए गए, उस पर क्यों नहीं जांच बैठाई गई. चेक पोस्ट का काम होता है जो गाड़ियां आती हैं उसको चेक होता है, तो सारे चेक पोस्ट हटा लिए गए थे. निश्चित रूप से मैं फिर कहता हूँ कि जांच का विषय है कि वो जो चेक पोस्ट थे हटा लिए गई थी, किसके आदेश से हटाया गया था, और इस पर सरकार भी इसमें शामिल है. निश्चित रूप से अर्णव गोस्वामी शामिल है. पूरा इस पर अलग से चर्चा कराई जाए, फिर से जांच कराई जाए, चेक पोस्ट क्यों हटाए गए. देशात एखादी घटना घडण्याआधीच त्याची माहिती बाहेर पडत होती, ही धक्कादायक माहिती टीआरपी घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान जे चॅट समोर आलं त्याद्वारे सर्वांसमोर आली आहे. याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडूनच झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणत आहेत. तर कायमच अर्णव गोस्वामीवर टीका करणारे अतुल राजे भवर त्यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला. पाहूया तो व्हिडिओ. देशातला सर्वात मोठा दलाल पत्रकार, देशातील सर्वात मोठा एक भडवा पत्रकार, इतर पक्षाकडून दलाली करून इतर पक्षाकडून पैसे घेऊन दुसऱ्या पक्षाला शिवाय देणारा, लोकशाहीमध्ये त्याला कवडीची किंमत नाही असा एक दलाल पत्रकार अर्णव गोस्वामी, याचा एक व्हॉट्सअप चॅट मुंबई पोलिसांनी जाहीर केलेला आहे. दासगुप्ता या नावाच्या त्याच्या सहकाऱ्याबरोबर, ज्याने रिपब्लिकन न्यूज नंबर 1 येण्यासाठी टीआरपी चोरली असा तो दासगुप्ता आणि अर्णव गोस्वामी या दोघांचं संभाषण असं होतं की ज्यावेळेस 2019 पुलवामा येथे अतिरेकी हल्ला झाला होता, त्या हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला बालाकोटमध्ये पाकिस्तानमध्ये असलेल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक झाला. त्या एअर स्ट्राईकच्या अगोदर 3 दिवसापूर्वी आता काही मोठा विषय होणार आहे, आता काय असं मोठं घडणार आहे असं अर्णव गोस्वामी त्या चॅटिंगमध्ये त्या दासगुप्ताला म्हणतो. म्हणजे आपले जवान, सीमेवरती लढणारे जवान काय रिॲक्शन घेत आहेत याची पूर्ण माहिती या अर्णव गोस्वामीला कोण देत होतं, एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण आपल्या देशातील संरक्षणासाठी हा महत्त्वाचा विषय आहे, कारण आपल्या देशातील जवानांची माहिती या भिकारचोट जर पत्रकाराला जर माहिती होत असेल तर तो भविष्यामध्ये काय करू शकतो याची कल्पना आपण करू शकत नाही, कारण की ही माहिती फक्त गुप्तचर यंत्रणेला असू शकते. अर्णव गोस्वामी हा एक भिकारचोट पत्रकार, हा काय गुप्तचर यंत्रणेचा कोणता अध्यक्ष वगैरे नाही, तरी याला एवढी माहिती कुठून आली. आणि ज्यावेळेस या देशामध्ये सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेस या केंद्रात बसलेले कुठले कुठले मंत्री, व्यंकय्या नायडू असतील, स्मृती इराणी असेल, यांना कोणते कोणते मंत्रीपद जाणार आहेत याची पूर्व कल्पना या अर्णव गोस्वामीला होती. म्हणून हा पत्रकार कोणाच्या इशाऱ्यावर नाचत होता, हा पत्रकार कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो हे आज उघड पडलेलं आहे, त्याचं पितळ उघड पडलेलं आहे. त्यामुळं ज्यावेळेस अर्णव गोस्वामीसाठी गळा काढणारे काही महाराष्ट्रातील भाजपचे लोक आज या प्रकरणावर शांत आहेत, कारण त्याचं पितळ आज मुंबई पोलिसांनी उघडं पाडलेलं आहे. या अर्णव गोस्वामीला ताबडतोब अटक करावी अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे, कारण हा अर्णव गोस्वामी इतर पक्षाकडून पैसे घेतो आणि आमच्या शिवसेनेवर महाविकास आघाडीवर भुगतो अशा भिकारचोर पत्रकाला ताबडतोब अटक करून गांडीवर त्याच्या फटके दिले पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही पत्रकारितेकडे पावतो. परंतु ही जर पत्रकारिता एखाद्या पक्षाचा गुलाम बनत असेल, एखाद्या पक्षाचं कुत्र बनत असेल, तर अशा पत्रकारितेचा या देशाला आणि या महाराष्ट्राला काही उपयोग होणार नाही. 2019 रोजी ज्यावेळेस पुलवामामध्ये हल्ला घडला किंवा घडवून आणला गेला, घडवून आणल्यानंतर या देशामध्ये सत्ता कुणाची बसली हे आज हळूहळू उघड होत आहे. अरे आमच्या जवान ज्यावेळेस आमचे जान जवान तरुण या देशाचे तरुण मरण पावतात, त्यांच्या टाळूवरचं त्यांच्या मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे भाडगाव लोक यांना खरं या खाली नाही परंतु वरती त्यांना फेड जरूर आहे. या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी लढणारे आमचे जवान आहेत, परंतु त्यांना त्यांच्या मुडद्याचं किंवा त्यांच्या मड्यावरचं लोणी खाणारे लोक, त्यांचे मुडदे पाडणारे लोक या देशामध्ये आज या सत्तेत बसलेले आहेत, केंद्रात सत्तेत बसलेले आहेत. पाकिस्तानमध्ये बालाकोटमध्ये तुम्ही एअर स्ट्राईक केला असं दाखवता आणि त्याला माहिती देणारा कोण? अर्णव गोस्वामी. त्याची TRP वाढवणारा कोण? अर्णव गोस्वामी. म्हणजे एका पत्रकाराला धरून तुम्ही स्वतःची वाहवा करून घेत असाल तर येणारे दिवस हे या देशासाठी घातक आहेत. म्हणून या अर्णव गोस्वामीला ताबडतोब अटक करावी अशी